पिंपळगाव ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाचे भास्करराव बनकर हे 213 मतांनी विजयी झाले. या ठिकाणी आमदार दिलीप बनकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यांच्या पुतण्या गणेश बनकर हे सरपंच पदाचे उमेदवार होते. भास्कर बनकर यांनी अनपेक्षित आघाडी घेऊन 213 मतांनी विजय मिळविला. आमदार दिलीप बनकर यांना हा मोठा धक्का बांधला जातो. दिलीप बनकर यांनी 10 वर्षाची सत्ता गमावली. त्यांचे पुतणे गणेश बनकर पराभूत झाले. निफाड तालुक्यातील कसबे सुकल्याच्या सरपंचपदी अपक्ष उमेदवार आंध्रराव गोपाळराव भंडारे विजय झाले. नमस्कार, सर्व विजय उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा देतो. एक लक्षात घ्या, आपण जरी निवडून आलेलो आहोत सर्वजण, तरी निवडून आलेली हवा काढून टाका आणि गावाचे नोकर म्हणून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कामाला लागा. तसेच मी जे पराभूत उमेदवार झालेले असतील त्यांनाही विनंती करतो की आपण कुठल्याही प्रकारचा वादविवाद न करता, खुन्नस न ठेवता आपणही विजयी उमेदवारांचं अभिनंदन करा. आणि जरी पद नसलं तरी तुम्ही गावाच्या विकासामध्ये साथ देऊ शकता हे लक्षात घ्या. मी दत्तूराम मोडगे, माझी ही चौथी निवडणूक आहे आणि बॅट या निशाने मी चौथ्यांदा निवडणूक जिंकलेलो आहे. आणि माझा संपूर्ण 15 वर्षाचा अनुभव मी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी लावणार आहे. आणि नाशिक जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील एक उत्कृष्ट गाव बेलगाव ढगा मी बनवणार आहे. 12/2022 नाशिक तहसील कार्यालय येथे आदर्श ग्रामपंचायतीचा आदर्श पॅनल उभा होता. या पॅनेलचा अभूतपूर्व आणि भरघोस मतांनी सर्व सभासदांचा विजय झाला. मी आज असं सांगेल तर लोकनियुक्त सरपंच पद हे आम्हाला 5 वर्षापूर्वी देखील मिळालं. आम्ही चांगल्या पद्धतीने काम उभं केलं, आदर्श गावाला आदर्श गावाचा दर्जा मिळून दिला. पद्मश्री पोपटराव पवार आमच्या गावात येऊन गेले आणि त्या दिवशी आमची आदर्श ग्रामसभा ठरली. 2.25 कोटी रुपयाची फंडिंग देखील आम्हाला वेगळी आली. त्या अनुषंगावरच आम्ही मतं मागितले. लोकांनी आम्हाला त्या अनुषंगाने पुनश्च एकदा लोकनियुक्त म्हणूनच निवडून दिले. म्हणजे मी आज असं सांगेल, पहिले एकदा लोकनियुक्त होतं, आता पुनश्च लोकनियुक्त होतो. खरोखर या शासनाचा, मागच्या शासनाचा, ज्यांनी लोकनियुक्त पद काढलं मी सगळ्यांचा मनस. निफाड तालुक्यामध्ये 20 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे निकाल जाहीर झाले. या ठिकाणी सर्वाधिक राष्ट्रवादी काँग्रेसनं 8 ठिकाणी विजय मिळवला. शिवसेना ठाकरे गट 5, भाजप 3 तर अपक्षांनी 4 ठिकाणी बाजी मारली. या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचा पराभव झाला. गुड्डू शेख, दिशानुज, नाशिक.